ओम नमः शिवाय बोला, ओम नमः शिवाय बोला, ओम नमः शिवाय बोला, ओम नमः शिवाय बोला, हर हर महादेव बोला, हर हर महादेव बोला, हर हर महादेव बोला, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। रावणाची आई कैकसी ओम नमः शिवाय गजर करत होती, कारण शिव भक्त कैकसी ती शिव नामी डोलते, शिव भक्त कैकसी ती शिव नामी डोलते, शिव भक्त कैकसी ती शिव नामी डोलते, ही आई रावणाची शिवलिंग पूजिते, रावणाची आई कैकसी बर का हिचा नित्यनेम असा होता की रोज सकाळी समुद्राचं स्नान करायचं, पंचधान्याच्या पीठाचं हातावर शिवलिंग तयार करायचं आणि त्याची षोडशोपचारे पूजा करून बेलाची एक लक्ष पत्रे शिवनाम स्मरण करून वाहायची। हा आता तुम्ही सांगा, रावणाच्या आईला शिवलिंगाची पूजा करण्याचं काही कारण होतं का? लंकेचा रावण ज्याची लंका सोन्याची अशी, पण नाही, आई होती ती, तिचा एकच विचार असतो की माझा मुलगा मोठा व्हावा, त्याला सर्व मिळावं, म्हणून ती नित्यनेमानं पूजा करायची। असं होता होता एक दिवशी काय झालं, एके दिवशी ती याप्रमाणे पूजा करून शिवलिंगाचं ध्यान करीत असता इंद्र म्हणतो, इंद्राला बातमी कळली आणि तो काय म्हणतोय, लिंगाची झाली पूजा तर आपली धडगत नाही, लिंगाची झाली पूजा तर आपली धडगत नाही, लिंगाची झाली पूजा तर आपली धडगत नाही, अहो इंद्रान घेतला धसका इंद्रासन रावणाला जाय, इंद्रान घेतला धसका इंद्रासन रावणाला जाय, इंद्रान घेतला धसका इंद्रासन रावणाला जाय, इंद्र घाबरला आणि काय करायचं याचा विचार करून करून त्याला भीतीनं थंडी भरली। हो काय झालं, इंद्राशी भरली थंडी, भीतीनं झाला लंडी, नकळत उचली करी लिंग फेकी सागरी, 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 गेल हु 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 आणि करी हा 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 हा, लिंग फेकलं आणि हा 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 असा हसायला लागला इंद्र। त्याला वाटलं मी मिळवलं की नाही, कशी काय केली, पण काय झालं इकडे बघा, शिवलिंग नाहीसं करावं म्हणून इंद्रान ते समुद्रात फेकलं खरं, पण झालं उलट। काय झालं बघा, शिवलिंग करण्या नाश, शिवलिंग करण्या नाश, इंद्रार्पी सागरास, इंद्रार्पी सागरास, सागर न ग्रासी त्यास, सागर न ग्रासी त्यास, फेकी गोमती तिरास, फेकी गोमती तिरास, तेच हाटकेश्वर, 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 त्याने टाकलेलं ते शिवलिंग शेवटी समुद्रानं बाहेर टाकून दिलं आणि ते हाटकेश्वर लिंग या नावानं प्रसिद्ध झालं।
जेव्हा कैकसीचं ध्यान विसर्जन झालं तेव्हा आपल्या हातावर शिवलिंग नाही असं तिला आढळून आलं आणि ती शोक करू लागली आणि ती काय म्हणते रावणा रे जा हो हो रावणा रावणा असिल तसा धावना ओ पार्थिवाची झाली चोरी कोणाचीही शिरजोरी ओ ती फार वाईट झालं असं व्हायला नको होत आणि याच्या आधी असं काही कधी सुद्धा झालं नव्हतं असं म्हणतात जे होत ते बऱ्यासाठी होत रावणा अरे रावणा 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 रडते असिल तसा धावना आई लागली रडायला ओ करून रडते आणि हे वर्तमान रावणाला समजताच रावण तिथे आला आणि मातेचं भाषण ऐकून म्हणाला अगं आई असं काय करतेस चोरानं जे चोरलं त्याचा शोध कसा काय लागणार चोरानं जे चोरलं त्याचा शोध कसा काय लागणार चोरानं जे चोरलं त्याचा शोध कसा काय लागणार पीठाचा ते कचऱ्यात फेकले असणार जाऊ दे जे देतो जाऊ देऊ दे जे देतो देऊ दे अगं गेलं ते जाऊ दे मी तुला देतो हे बघ मी तुला आणून देतो दुसरं तेव्हा कैकसी म्हणते रावणा अरे पार्थिव लिंग होत ते त्याची बरोबरी शंकराच्या आत्मलिंगापासून कोणत्याही लिंगाला यायची नाही मला तेच पाहिजे आणि ती पुन्हा रडू लागली हो ते म्हणाली मला तेच पाहिजे तेच पाहिजे तेव्हा रावण म्हणतोय आई ऐकून घे रत्नलिंग पूजू घे आई ऐकून घे रत्नलिंग पूजू घे आई ऐकून घे रत्नलिंग रडू नको आधी उभी राही अर्धी पूजा पूरी कर आई थांब घरातून सांग रत्नलिंग बोल आणू का आई ऐकून घे रत्नलिंग पूजू घे आई ऐकून घे रत्नलिंग पूजू घे हा म्हणाला नाही 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 कैकसी म्हणते माझं पार्थिव लिंग परत मिळालं नाही तर मला प्राणत्याग करायला लागेल कारण पार्थिव लिंगाची पूजा नाश होणं हे रावणा फार अशुभकारक आहे म्हणून म्हणते मी तुला अरे रावणा रे जा अरे रावणा रे जा चोराला शोधा तुम्ही चोराला शोधा इथं उभा का रे जा अरे इथं उभा का रे जा रे जा जा रे जा जा रे जा 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 रावणा रे जा रे जा जा रे जा जा अरे बाबा पार्थिवाची जागा फक्त आत्मलिंगा मी सांगते तुला पार्थिव लिंगाची जागा फक्त आत्मलिंगच घेऊ शकते आत्मलिंगी इंगा कोणीही जाणे ना म्हणून सांगतोय रावणारे जा 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 तेव्हा रावण म्हणाला ठीक आहे पण हे आता मिळणं फार कठीण वाटतं परंतु मी आताच कैलासावर जातो व शंकराला प्रसन्न करून त्याच्या जवळून आत्मलिंगच घेऊन येतो आणि रावण कैलास पर्वतावर आला
त्यावेळी शंकर श्रृंग नावाच्या गणाचं गाणं तल्लीन होऊन ऐकत होत. रावण पुढे आला तरी त्याचं काही लक्ष गेलं नाही शंकराचं, म्हणून रावणानं आपल्या मानेजवळचा भाग कापून शिरा बाहेर काढल्या व स्वतःच्या शरीराची किंद्री तयार केली आणि तो वाजून गाऊ लागला. त्या कर्णमधुर स्वरांचा रावणाच्या कानात ते गाणं पडताच रावणाचं त्याच्याकडे लक्ष गेलं आणि त्यावेळेला तो काय म्हणतोय, गाणं ऐकतोय शंकराचं. जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा गंगाधरा, गौरी हरा गिरिजावरा, गौरी हरा गिरिजावरा, विपदा हरा शशि शेखरा, विपदा हरा शशि शेखरा. जय शंकरा असं हे गाणं ऐकल्याबरोबर शंकराच रावणाची नजर त्याच्याकडे गेलेली आहे आणि रावणाची ती मान रावणाच्या हो शंकराची नजर रावणाकडे गेली आणि रावण वाकडी मान होऊन स्नायू ताणले गेलेत व एक हात तोडून त्याची किंद्रीसाठी आपलं शिर हातात तोडलेलं. म्हणून शंकराचं लक्ष गेल्याबरोबर तो काय म्हणतोय, माझ्यासाठी सगळं तू हे केलंस, छान छान छान, माझ्या प्रसन्नतेसाठी तू आपला शिर व हात तोडलेस म्हणून मी तुला असा वर देतो, घे दहा शिर आणि वीस हात तुला देतो, 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 हवं असेल ते मागतेही देतो, दहा शिर आणि वीस हात तुला देतो, दहा शिर आणि वीस हात तुला देतो, दहा शिर आणि वीस हात तुला देतो. रावण म्हणाला, एक मान तुटल्याबद्दल जर दहा शिर आणि वीस हात मिळत आहेत तर काय वाईट नाही. शंकराने वर देताच रावणास दहा मुख आणि वीस हात उत्पन्न झाले आणि शंकर म्हणाले, तुझी विलक्षण भक्ती पाहून मी तुझ्यावर अजून अत्यंत प्रसन्न होत आहे, तुझी आणखीन काही इच्छा असेल तर मग मी ते तुला मोठ्या संतोषाने देईन. तेव्हा रावण म्हणाला, रावण नाही दशानन मी, रावण नाही दशानन मी, रावण नाही दशानन मी, शंकरा देतो म्हणता आता देतो म्हणता म्हणून मागतोय मी, देतो म्हणता म्हणून मागतोय मी, देतो म्हणता म्हणून मागतोय मी, माझ्यासाठी द्या पार्वती आणि, माझ्यासाठी द्या पार्वती आणि, माझ्यासाठी द्या पार्वती आणि, आत्मलिंग द्या आईसाठी, माहित नाही गायक नाही खलनायक मी, अहो गायक नाही खलनायक मी, गायक नाही खलनायक मी, रावण म्हणाला, शंकरा तुम्हाला काय वाटलं मी नुसतं गाणं म्हणायला आलोय, मला जे पाहिजे होतं ते मिळालं ठीक आहे. रावणाचं विलक्षण मागणं ऐकून शंकराला वाईट वाटलं व त्याचा रागही आला, पण करणार काय, वचन देऊन मोकळा झाला होता. काय झालं, हो रावणाच्या मागणीनं शंकर रागवला, रावणाच्या मागणीनं शंकर रागवला, रावणाच्या मागणीनं शंकर रागवला, वरदान देऊन त्याला भागवला, वरदान देऊन त्याला भागवला, वरदान देऊन त्याला भागवला, आंधळ्यानं एक मागला रे शंभून दोन दिले रे, आंधळ्यानं एक मागला रे शंभून दोन दिले रे, त्यानं मागितला आणि शंभून त्याला एकदम दोन वर देऊन दिले, तथास्तु तथास्तु. शंकरानं तथास्तु म्हटल्याबरोबर
त्यानं पार्वतीला खांद्यावर उचलून घेतली व आत्मलिंग हातावर घेऊन तो एकदम लंकेच्या मार्गाला लागला। तेव्हा पार्वती आपल्या भावाचा विष्णूचा धावा करू लागली, म्हणाली विष्णू देवा आता मला सोडवा। काय सांगते, निळे निळे आता निळे निळे डोळे माझे मी काय करू, निळे निळे डोळे माझे मी काय करू, निळे निळे डोळे माझे मी काय करू, गोरे गोरे गाल माझे मी काय करू, गोरे गोरे गाल माझे मी काय करू, गोरे गोरे गाल माझे मी काय करू, ओठ माझे लाल लाल मी काय करू, ओठ माझे लाल लाल मी काय करू, ओठ माझे लाल लाल मी काय करू, काळे काळे केस माझे मी काय करू, काळे काळे केस माझे मी काय करू, काळे काळे केस माझे मी काय करू, चेहरा मी हाने कुठे लावणे हे लपू कुठे, आत्मलिंग माला घेऊन रावण चालला, विष्णू 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 माझा डाव घे रे, बंधुराया बहिणीसाठी डाव घे रे, विष्णू 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 माझा डाव घे रे, बंधुराया बहिणीसाठी डाव घे रे। हो विष्णूचा धावा केला, हे वर्तमान विष्णू समजता त्यानं ब्राह्मणाचं रूप घेतलं। विष्णूनं आपल्या बहिणीसाठी तिला सोडवण्यासाठी ब्राह्मणाचं रूप घेतलं, कार्तिक स्वामीला आपला शिष्य केला आणि गणपतीस गुरा घेऊन रावणाजवळील आत्मलिंग हरण करण्याची युक्ती सांगितली। त्याप्रमाणे हा एकदम गुराखी झाला गणपती आणि पुढे गुरं चारायला सुरुवात केली। रावण त्या मार्गाने जात होता आणि गजाननाने अशी किमिया केली की रावणाला शरीर शुद्धी करायची पाळी आली। शरीर शुद्धी म्हणजे एकीला बरं का, आता पाहिलं तर हातात हे एवढं पवित्र आत्मलिंग होतं, ते खाली ठेवण्यासारखं नव्हतं, त्याचं पावित्र्य नष्ट झालं असतं। म्हणून त्या गुराख्याला म्हणाला, बाळा रे माझं एक काम करतोस का? गुराखी म्हणाला, ठीक आहे पण माझी गुरं चरतायत। म्हणाला, माझं अर्जंट काम आहे एकदम तातडीच, तेव्हा तू काय कर, मला फक्त एक करायला दे, उठायला बसायला। पण आधी म्हणाला, बसायला उठायला देना, अरे देना, बसायला उठायला देना, अरे देना, बसायला गणपती म्हणाला, मला समजलं बसायचं आणि उठायचं म्हणजे काय ते, हा ठीक आहे, पण म्हणाला माझी एक अट आहे रे, माझी एक अट आहे की माझी गुरं चरतायत, म्हणून तू काय करायचं, मी तुला तीन हाका देईन, हा त्या तीन हाका ऐकल्याबरोबर ऐकायच्या आत म्हणजे काय, म्हणायच्या आत तुला उठायला लागलं पाहिजे, एक दोन तीन म्हणायच्या आत, बहुतेक पहिल्या वेळेलाच उठ, नाहीतर मी हे काही बाबा बरोबर हातात ठेवणार नाही, मी ठेवून चालत जाईन। हा म्हणाला, ठीक आहे, तुझ्या तीन नको, हाक मारलीस नाही तोपर्यंत मी उठेन। आणि रावण शरीर शुद्धी करण्यासाठी बसला। रावण बसलेला बघितल्याबरोबर गणरायानं पहिली हाक मारली, हाय रे काय रे, आज तरी होईत ना रे, हाय रे काय रे, आज तरी होईत ना रे, हाय रे काय रे, आज तरी होईत ना रे। त्याने विचारलं, अरे बाबा किती वेळ झाला, त्या म्हणतो गणराय त्याला सांगतोय, चल लवकर काय ताकर, नाहीतर आपला ह्या दिलेला हातात धर, माका मोकळो कर रे। एवढं ऐकल्याबरोबर रावणाला कुठं सुरुवात केली होती शरीर शुद्धीची, ती थांबली। हा आणि गणपती त्याला सांगतो, म्हणाला, अरे किती वेळ वाट बघायची, परत दुसरी हाक दिली। आणि म्हणतोय त्याला, बरं है सरच भेटलंस, बरो है सरच भेटलंस, बरो है सरच भेटलंस, बरो है सरच भेटलंस,
नको भेटावर तरी, नको भेटावर तरी, नको भेटावर तरी। अरे माझी गेली ढोरा रानो मार, गेली ढोरा रानो मार, गेली ढोरा रानो मार। इलो बंडिये जवारे रमन्ना मोरे हम्मा 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 हम्मा। आणि त्याने काय केलं, ते आत्मलिंग तिथंच ठेवलं आणि आपण स्वतः गुप्त झाला। रावण काही वेळाने उठून बघतोय तर त्या ठिकाणी गुराखी नव्हता आणि ते आत्मलिंग जे रावणाचं होतं ते तिथं चिटकून बसलेलं। रावणाला काही ते उचलून पुन्हा लंकेला नेता येईना। आणि इकडे काय झालं, नंतर वृद्ध ब्राह्मणाच्या रूपानं विष्णू रावणा समोर येऊन सांगतोय, काय म्हणतोय, लाविली कशी शेंडी तुला रावणा, लाविली कशी शेंडी तुला रावणा, लाविली कशी शेंडी तुला रावणा, दशानना दशानना दशानना, दशानना दशानना दशानना, दशानना दशानना दशानना। विप्र म्हणे रावणा फसवा फसवी झाली, फसवा फसवी झाली, फसवा फसवी झाली, झापा ढापी औदसा तुझ्या खांदी आली, तुझ्या खांदी आली, तुझ्या खांदी आली। अरे पार्वती ती लपविली आसनाच्या खाली, आसनाच्या खाली, आसनाच्या खाली, जाणून बुजून केली औदसा हवाली, औदसा हवाली, औदसा हवाली। जाजा अदली बदली कर जा रे रावणा, जाजा अदली बदली कर जा रे रावणा, दशानना दशानना दशानना, दशानना दशानना दशानना, दशानना दशानना। असं सांगितल्याबरोबर काय असतं बघा, एकदा मनात शंका उत्पन्न झाली, चांगलं असलं तरी वाईट कोणी मनात घालून दिलं की त्याला ते वाईटच दिसणार। कारण जसं म्हणतात, दृष्टी पिवळी होते काविळ झालेल्याची, त्याला सगळं जग पिवळं दिसतं, तसं त्या संशयाची काविळ या रावणाच्या मनात भरून दिल्यानंतर त्याला ती प्रत्यक्ष पार्वती हिडी स्वरूपात दिसायला लागली। विष्णूचं भाषण ऐकून रावण हा आश्चर्यचकित झाला आणि त्यानं आपल्या खांद्यावरून पार्वतीला उतरून तो तिच्याकडे पाहू लागला। तेव्हा ब्राह्मणाच्या म्हणण्याप्रमाणे पार्वतीचं हिडी स्वरूप दृष्टीला पडलं। पाहताच रावणास शंकराचा फार राग आला व तिला शंकराला दाखवून म्हणतोय, काय म्हणतोय बघा, हे मोठे मोठे डोळे तू काजगी, तू काजगी, हे मोठे मोठे डोळे तू काजगी, तू काजगी, हे खप्पड चिप्पड गाल तू काजगी, तू काजगी, हे चकणे काणे डोळे तू काजगी, तू काजगी, ही वाकडी फेंगडी चाल तू काजगी, तू काजगी, असली ही सुंदरी नेऊन चुलीत घाल, मोठे डोळे तू काजगी, तू काजगी बाबा, तू काजगी, तू काजगी, तू काजगी, तू काजगी, हो। रावण म्हणाला, महादेवा तू मला पार्वती म्हणून औदसा दिलीस व खरी पार्वती आसनाच्या खाली लपून ठेवलीस, म्हणून म्हणतोय शिवशंकर, हे शिवशंकर दिलेली बाईल बदली कर, शिवशंकर, हे शिवशंकर दिलेली बाईल बदली कर, शिवशंकर, हे शिवशंकर दिलेली बाईल बदली कर, ही औदसा तू दिलीस पारू आसनी लपविलीस, अशी फसगत केलीस हे मान्य कर,
ही अवधसा तू दिलीस पारू आसनी लपविलीस अशी फसगत केलीस हे मान्य कर शिवशंकर हे शिवशंकर दिलेली पाय बदली कर शिवशंकर हे शिवशंकर दिलेली पाय बदली कर म्हणाला ही आपली परत घे आता काय झालं शंकरानं त्याला तीच पार्वती असल्याचं पुन्हा पुन्हा सांगितलं तरी रावणाला विश्वास बसेना तो म्हणतो महादेवा उठ 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 आता उठ 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 हा हा आसनाच्या खाली काय आहे आसनाच्या खाली आसनाच्या खाली काय नाही आसनाच्या खाली आसनाच्या खाली काय नाही आसनाच्या खाली हे बाबा उठ उठ तुझ्या आसनाच्या खाली काहीतरी आहे आसनाच्या खाली काय है आसनाच्या खाली आसनाच्या खाली काय नाही आसनाच्या खाली आसनाच्या खाली काय नाही आसनाच्या खाली आसनाच्या खाली पारू नको रे बंडल मारू आसनाच्या खाली पारू नको रे बंडल मारू आसनाच्या खाली पारू नको रे बंडल मारू चल दे लवकर नाव दे मला लंकेला लंकेला उठ 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 हो आणि काय झालं शंकरांनी त्याला सांगून सुद्धा विश्वास बसेना म्हणून शंकरांनी अंतरदृष्टीने विचार केला तेव्हा सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला आणि मग रावणाच्या इच्छेप्रमाणे त्यांनी आपल्या सिंहासना खालून मंदोदरीला काढून त्याच्या स्वाधीन केली मंदोदरीला आता सांगा ही मंदोदरी कुठून आली इथं हा तिची उत्पत्ती सांगतोय एकदा पार्वतीला इच्छा झाली की आपल्याला एक कोणीतरी सखी असावी म्हणून गणपती प्रमाणेच तिनं या सखीची निर्मिती केली आणि तिला आपल्या बरोबर कामासाठी ठेवलं हाताखाली असं काम करण्यासाठी एकदा शंकर आले घरी आले आणि बघताय तर कोणीतरी एक मुलगी लावण्यवती जणू काय दुसरी पार्वती त्यांनी पाहिली आणि त्यांची दृष्टी पडली त्यांचं ते तिचं ते मोहक अनुपेय रूप पाहून रावणाला अत्यंत हर्ष झाला आणि एवढ्यात पार्वती बाहेर आली आणि तिनं पाहिलं की ही एकमेकाकडे बघतायत पाहतायत म्हणून तिनं त्या मुलीला शाप दिला की आजपासून तू बेडकुळी होशील त्या मुलीनं विनंती केली की आई माझा काहीच दोष नाही अगं मला माहितच नाही हे कोण आहेत ते म्हणून मी त्यांच्याकडे बघत राहिली घरात घुसतील म्हणून तेव्हा मला का बरं असा शाप दिलास पार्वती म्हणाली ठीक आहे तुझी चुकी नाही ना मग मी तुला उशाप देते ज्या वेळेला विष्णूच्या पायाचं तीर्थ तुला लागेल त्यावेळेला पुन्हा तू बेडकीची मंदोदरी होशील त्याप्रमाणे ही मंदोदरी झाली आणि शंकरानं तिला काढून त्या मंदोदरीला रावणाला दिली केव्हा काय म्हणतायत रावण अत्यंत हर्षानं म्हणतोय शंभूपाशी राहशील तर बैरागीण होशील अगं माझ्या संघ येशील तर महाराणी होशील माझ्या संघ येशील तर महाराणी होशील माझ्या संघ येशील तर महाराणी होशील मी लंकानाथ देहाती हात वचन देतो देईन अजन्म सात यांना माझ्या खांद्यावर बसना यांना माझ्या खांद्यावर बसना बसना माझ्या खांद्यावर बसना आता इथून उठायचा सरळ सुटायचा समुद्र करूया पार खांद्यावर घेतो लंकेला नेतो गुरुदास उडुबार येणा माझ्या खांद्यावर बसना येणा माझ्या खांद्यावर बसना येणा माझ्या खांद्यावर बसना येणा माझ्या खांद्यावर बसना जय जय विठ्ठल जय हरी
हरि विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरि विठ्ठल जय हरि विठ्ठल जय हरि विठ्ठल जय जय 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 विठ्ठल जय हरि विठ्ठल